केंद्रीय निवडणूक आयोगाकडून गुजरात विधानसभा निवडणुकीची घोषणा। गुजरातमध्ये दोन टप्प्यात निवडणूक होणार, 1 आणि 5 डिसेंबरला मतदान तर मतमोजणी 8 डिसेंबरला। पहिल्या टप्प्यामध्ये 89 जागांवरती मतदान होणार तर दुसऱ्या टप्प्यामध्ये 93 जागांसाठी मतदान होणार। हिमाचल प्रदेशच्या निवडणुकीबरोबरच गुजरात विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 8 डिसेंबरला होणार। 75,000 जागांच्या भरतीला सुरुवात, मुख्यमंत्री आणि फडणवीसांच्या हस्ते 2,000 जणांना नियुक्तीपत्र। हे आकडे पुढे वाढत जातील, हा शेवटचा अटेम्प्ट किंवा शेवटची संधी समजू नका, कोर्टामध्ये जाऊन जागा अडवू नका, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं आवाहन। राज्यामध्ये 75,000 नोकऱ्या देण्याचा राज्य सरकारचा संकल्प, मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते निवड झालेल्या विद्यार्थ्यांना दिले नियुक्तीपत्र। शिंदे फडणवीसांच्या मध्यस्थीनंतर रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यातील वाद उफाळला, रवी राणा देवेंद्र फडणवीसांच्या निवासस्थानी दाखल। वाद वाढवायचा नाही, पब्लिक सब जानती है, असं सूचक वक्तव्य करत बच्चू कडू यांनी केलेलं आहे। तर मतदारसंघासाठी निधी मंजूर केल्यासंदर्भामध्ये आभार मानण्यासाठी कडू मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना भेटणार। रवी राणा यांचा राम कोण आणि बोलवता धनी कोण याचा शोध बच्चू कडू यांनी घेतला तर सत्याचा पट उलगडला जाईल, सामनामधून राणा कडूंच्या वादावरती बोट। अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान, शिवसेना आमदार रमेश लटकेंच्या निधनानंतर रिक्त जागेवरती आज निवडणूक, 6 नोव्हेंबरला निकाल। ठाकरे गटाच्या लटकेंविरोधात 7 उमेदवार रिंगणात, सकाळी 11 वाजेपर्यंत 9.72% मतदान। भाजपचे नेते मुरजी पटेल यांनी आज सकाळीच मतदानाचा हक्क बजावला, यावेळी शिवसेनेनं ऋतुजा लटकेंना तृप्ती सावंत करू नये, मतदानानंतर मुरजी पटेल यांनी शिवसेनेवरती साधला निशाणा। शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक 11 कोटींच्या संपत्तीचा ताबा सक्तवसुली संचालनालय घेणार, ठाण्यामधील 2 फ्लॅट्स आणि मीरा रोडमधील प्लॉटवरती लवकरच जप्ती येणार। एका महिला पत्रकाराला केलेल्या वक्तव्यानंतर संभाजी भिडे पुन्हा एकदा वादात, संभाजी भिडे यांना राज्य महिला आयोगाची नोटीस, आपल्या वक्तव्याचा तातडीनं खुलासा करण्याचे आदेश। संभाजी भिडेंच्या वादग्रस्त वक्तव्यावरती सुप्रिया सुळेंचा निशाणा, मी लावतो टिळा तू लाव टिकली, परंपरेच्या बाजारामध्ये अक्कल आम्हाला विकली, सुप्रिया सुळेंचं हिरंब कुलकर्णींच्या कवितेमधून ट्विट करत टीकास्त्र। स्त्रियांच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये संभाजी भिडेंची नाहक ढवळाढवळ, मंत्रालयात असे प्रकार घडणं गंभीर, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांचं भिडेंवरती टीकास्त्र। बॉम्बे हायकोर्टाचं नाव बदलण्याची मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली, बॉम्बे हायकोर्टाचं नाव महाराष्ट्र हायकोर्ट करण्याची होती मागणी। मशाल चिन्हाबाबत समता पार्टीची याचिका दिल्ली हायकोर्टाच्या द्विसदस्यीय खंडपीठानं दुसऱ्यांदा फेटाळली, निवडणूक आयोगाचा निर्णय योग्य, दिल्ली हायकोर्टाचा निर्वाळा। सामना वृत्तपत्राच्या पहिल्या पानावरती राज्य सरकारची जाहिरात छापल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या, 1 वर्षामध्ये 75,000 रोजगार देण्याच्या राज्य सरकारच्या महासंकल्प योजनेची जाहिरात सामनाच्या पहिल्या पानावर। सामनाच्या जाहिरातीवरून मनसेचे नेते संदीप देशपांडेंचं खोचक ट्विट, खोके सामना मध्ये पोहोचले का, ट्विटमधून देशपांडेंचा सवाल। कृषी मंत्री सत्तार यांनी खोके घेतल्यानंतर काही शिक्षक बँक कर्मचाऱ्यांच्या नावे व्यवहार केल्याचा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा आरोप, तपशील मिळाल्यानंतर सर्व माहिती जाहीर करणार, दानवेंचं वक्तव्य। पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं राज्य सरकारच्या विरोधामध्ये आंदोलन, प्रकल्प राज्याच्या बाहेर जात असल्याचा आरोप करत आंदोलन, महाराष्ट्र सरकारनं गुजरातची चाकरी करण्याचं ठरवलंय, जयंत पाटलांचं टीकास्त्र। परमबीर सिंह खंडणी प्रकरणामधील 2 निलंबित पोलीस पुन्हा एकदा सेवेत, पोलीस निरीक्षक गोपाळे आणि आशा कोरके पुन्हा सेवेमध्ये रुजू। कर्नाटकमधील रेणुका शुगर कारखान्याकडून उसाला सर्वाधिक 3,660 रुपये दर प्रतिटन दर घोषित, रेणुका शुगरनं दिलेला हा दर दक्षिण भारतामधला सर्वाधिक दर। कार्तिकी एकादशीच्या साठी पंढरपूर सज्ज, उद्या पहाटे होणाऱ्या पूजेसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज तिथे दाखल होणार, पंढरपूरच्या विकास आराखड्यासंदर्भामध्ये बैठक घेणार असल्याचीही माहिती।
कोकणामधील रिफायनरीच्या विरोधात आणखी एका संघटनेची स्थापना. राजापूर तालुक्यामध्ये नाटे पंचकृषी रिफायनरी विरोधी संघटना स्थापन. काँग्रेसचे नेते राहुल गांधींची महाराष्ट्रामध्ये 7 नोव्हेंबरपासून भारत जोडो यात्रा. राज्यातील काँग्रेस नेते भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी होणार. काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेमध्ये राहुल गांधी रोज 25 किलोमीटर चालतायत. राहुल गांधींसोबत यात्रेमध्ये चालण्यासाठी राज्यातल्या अनेक काँग्रेस नेत्यांचा रोज सराव सुरू. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं घेतली गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट, तर सचिन आणि सावंत यांच्यामध्ये अनौपचारिक भेट झाल्याची माहिती. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना आज देखील डिस्चार्ज मिळणार नसल्याची माहिती. शरद पवार यांच्यावरती उपचार करणाऱ्या डॉक्टरांची एबीपी माझाला माहिती. शिर्डीमधल्या राहता इथं उद्यापासून राष्ट्रवादीचं 2 दिवसीय अभ्यास शिबिर. अभ्यास शिबिरामध्ये प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह पक्षाचे ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार. नगरमधील उड्डाणपुलावरून शिरेवादाची लढाई. खासदार सुजय विखे पाटील यांची पाहणी. दरम्यान शिवसेनेचे दिवंगत आमदार अनिल राठोड यांच्या नावाचा उल्लेख न केल्यानं शिवसेना आक्रमक. शिवसेनेकडून आज स्वतंत्र पाहणी. बीड जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीचा उसाला मोठा फटका. शेतामध्ये अजूनही पाणी असल्यानं 8 पैकी 7 साखर कारखाने अद्याप बंद. पुण्यामध्ये महिलेला मारहाण करणाऱ्या कॉन्स्टेबलच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल. पोलीस कॉन्स्टेबलनं केलेल्या मारहाणीमध्ये महिलेच्या डोळ्याला इजा. माझाच्या बातमीनंतर पोलीस कॉन्स्टेबलच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल. कोल्हापूरमधील कथित लव्ह जिहाद प्रकरणामधील अल्पवयीन मुलगी अखेर सापडली. पोलीस दोघांनाही आज कोल्हापूरमध्ये आणणार. लाचखोर शिक्षण अधिकारी किरण लोहार यांच्या निलंबनाचा प्रस्ताव. लाचखोर किरण लोहार यांच्यावरती कोणती कारवाई होणार? शिक्षण उपसंचालकांच्या निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष. चिपळूणमधील सहाय्यक दुय्यम निबंधक प्रशांत धोत्रे लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात. 7,000 रक्कम घेताना रंगेहात पकडलं. रत्नागिरी लाचलुचपत विभागाची कारवाई. कोल्हापूरमध्ये भर चौकामध्ये दम्मारोदम. हक्का ओढत फटाक्यांची आतिषबाजी करणाऱ्या तरुणांवरती अखेर कारवाई. विशाल पहुजा याच्यासह 10 जणांविरोधात गुन्हा दाखल. नागपूरमध्ये गोळी निशाण्यावरती काल आग चालवली नाही. या रागामधून सरावाच्या दरम्यान परीक्षकाकडून सुरक्षा रक्षकाला मारहाण. सुरक्षा रक्षकात कानाचे पडदे फाटल्याची घटना. परीक्षकाविरोधात गुन्हा दाखल. नंदुरबारच्या धुळे चौपुली गावामध्ये पडलेला जीवघेणा खड्डा बुजवण्यासाठी मुख्यमंत्र्यांना नंदुरबारचा दौरा करावा लागणार असल्याची मिश्किल टीका. तर खड्डा कधी बुजवला जाणार स्थानिकांचा सवाल. अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा महत्वपूर्ण गोखले पूल वाहतुकीसाठी बंद होणार. जुन्या पुलाचा भाग धोकादायक असल्याचा ऑडिटरचा अहवाल. रखडलेल्या ऐरोली कटाई नाका महामार्ग प्रकल्प खर्चामध्ये दुप्पट वाढ. एमएमआरडीए प्राधिकरणाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये खर्चाला मंजुरी. पावाच्या दरामध्ये वाढ झाल्यानं मुंबईकरांच्या जिव्हाळ्याचा वडापाव. महागण्याची शक्यता. पावाची किंमत 3 रुपयांनी वाढणार. भंडाऱ्यामध्ये धान पीक उत्पादनामध्ये घट झाल्यानं शेतकऱ्यांची आत्महत्या. लाखांदूर तालुक्यातील चपराड इथे घटनेनं जिल्ह्यामध्ये हळहळ व्यक्त. भंडाऱ्यामध्ये वाळू तस्करांवरती कारवाई करण्यासाठी गेलेल्या तहसीलदारावरती प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न. हवेमध्ये फायरिंग केल्याचीही माहिती. रत्नागिरीमधल्या गुहागर तालुक्यामधील एका घराला भीषण आग. आगीमध्ये घरातील सामान जळून खाक. लाखोंचं नुकसान. पुण्यामध्ये सिलेंडरचा स्फोट झाल्यानं आग. वडगाव शेरी सोपान नगर भागामध्ये गोडाऊनला आग. अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल. वर्ध्यामध्ये भरधाव कारची झाडाला धडक. अपघातामध्ये 2 तरुण जागीच जखमी. वर्धा आर्वी मार्गावरची कामठी येथील घटना. नागपुरात अनैतिक संबंधांमधून महिलेची हत्या. हत्येप्रकरणामध्ये रामटेक पोलिसांकडून आरोपीला बेड्या. दिवाळीनंतर लाल मिरचीची बाजारामध्ये तेजी. नंदुरबार बाजार समितीमध्ये लाल मिरचीचे दर 6,000 ते 10,000 रुपये प्रति क्विंटल. भाईंदरच्या उत्तम समुद्रावरती आढळला 100 किलो वजनाचा पाकट मासा. 100 किलोच्या माशाची 15,000 रुपये किंमत. अकोला ते पातूर या मार्गावरती शिरला फाटा येथे बर्निंग कारचा थरार. शॉर्ट सर्किटमुळे कारला आग लागल्याची माहिती. सुदैवानं कोणत्याही प्रकारची जीवितहानी नाही. दिल्लीमध्ये कोरोनानंतर पुन्हा एकदा वर्क फ्रॉम होमचं धोरण.
दिल्लीमधील वाढतं प्रदूषण लक्षात घेता दिल्ली सरकारचा मोठा निर्णय। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।